सर्वप्रथम या संत नगरीमध्ये श्री गजानन महाराजांच्या चरणी आपल्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी नतमस्तक होतो। मंचावर उपस्थित अधिवक्ता परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री श्री भरत कुमार जी, बार काउंसिल ऑफ महाराष्ट्र एंड गोवा से अध्यक्ष पारिजात पांडे जी, ज्येष्ठ अधिवक्ता आपले सर्वांचे श्रद्धे असलेले श्री दत्तात्रय दुबे जी, भूषण काळे जी, सत्यनारायण जोशी जी, अभयराव कुल्लरवार, चरणजी ढुमणे, सुनीत जी घुडेस्वार, निलिमाताई जोशी, गोपालजी पाटील, मिलिंदजी पाटील, वैशालीताई जाधव, या ठिकाणी उपस्थित असलेले श्री अनिल सिंग जी, आमदार संजय कुटे जी, आमदार आकाश पुणकर जी, आमदार श्वेताताई महाले, आमदार प्रसाद लाड, अधिवक्ता परिषदेचे सर्व सदस्य, बार काउंसिल ऑफ महाराष्ट्र एंड गोवाचे सदस्य, सर्व ज्येष्ठ विधिज्ञ आणि उपस्थित सर्व अधिवक्ता भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की आज विदर्भ प्रदेश अधिवक्ता परिषदेच्या या अधिवेशनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांमध्ये मी या ठिकाणी उपस्थित आहे। माझा सारखा उल्लेख या ठिकाणी उपमुख्यमंत्री म्हणून होतोय, पण मी केवळ उपमुख्यमंत्री म्हणून नाही तर एक अधिवक्ता म्हणून देखील या ठिकाणी उपस्थित आहे। आणि दुसरा रोल म्हणजे विधी व न्याय खात्याचा मंत्री म्हणून देखील उपस्थित आहे। त्यामुळे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना नाहीये हे या ठिकाणी मला नमूद करायची इच्छा होते। खरं म्हणजे श्रद्धेय दत्ताजी डिडोळकर ज्यांच्या प्रेरणेनं अनेक राष्ट्रीय स्तराच्या संस्था सुरू झाल्या, ज्यांच्या प्रेरणेनं अनेक राष्ट्रीय विचाराचे लोक तयार झाले, त्यांच्याच प्रेरणेने अधिवक्ता परिषदेची सुरुवात झाली। आणि जो विचार आपला आहे की समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये राष्ट्राचा आणि समाजाचा विचार करणारे लोक तयार झाले पाहिजेत, स्वतःचा वैयक्तिक विचार करणारे तर जीवनात सगळेच असतात, पण राष्ट्र प्रथम अशा प्रकारची मानसिकता समाजात जर तयार झाली तर भारताला कधीच गुलामगिरीत जावं लागणार नाही। या प्रेरणेनं समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात विचार परिवारात ज्या काही संस्था उभ्या राहिल्या त्यातली एक अग्रणी संस्था म्हणून आपण अधिवक्ता परिषदेकडे पाहतो। आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये अधिवक्ता परिषदेने अतिशय चांगल्या प्रकारे एक आपलं संघटन उभं केलं आहे की जे या संपूर्ण अधिवक्ता समाजामध्ये फ्रेटर्निटीमध्ये एक राष्ट्रीय बाण्याने काम करणारं संघटन म्हणून आपल्याला पाहायला मिळतं। आणि ज्या ज्या वेळी देशासाठी समाजासाठी भूमिका घेण्याची आवश्यकता असते त्या त्यावेळी कणखरपणे ती भूमिका घेण्याचं काम हे आपण सातत्याने करत असतो। आणि म्हणूनच मला असं वाटतं की आता या अधिवेशनाच्या माध्यमातून हे संघटन अधिक मजबूत आपल्याला कसं करता येईल याचा देखील विचार आपण सगळे करतो आहोत। भरत कुमारजींनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं आणि आपण कायदा शिकत असताना ज्या डॉक्ट्रिन्स आपल्याला लॅटिन वाटल्या, युरोपियन वाटल्या किंवा ब्रिटनच्या कायद्यातून आल्या असं आपल्याला वाटल्या, त्याचा भारतीय रेलेव्हन्स हा त्यांच्या भाषणातून आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे समजला।
खरं म्हणजे आपल्या समाजाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जर काही असेल तर वर्षानुवर्ष जी गोष्ट आपल्याकडे आहे तीच परदेशात आहे सांगितलं तर आपला त्याच्यावर जास्त विश्वास बसतो। आज आपण लोकशाहीच्या बद्दल बोलतो, लोकशाहीचं गुणगान होतं, पण ही जी काही लोकशाही आहे ही सर्वात प्राचीन लोकशाही ही आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळते आणि भारतामध्ये 10,000 वर्षापूर्वीची समृद्ध नगर आणि त्या नगरांमध्ये वसणारी लोकशाही याचे दाखले आज इतिहासामध्ये सापडत आहेत आणि त्या काळामध्ये भारताच्या प्रगतीचं कारणच हे होतं की वी वेअर अ जस्ट सोसायटी, आमच्याकडे एक रिझनेबल सोसायटी होती, एक असा समाज होता की ज्या समाजामध्ये एक रिझन होतं, ज्या समाजामध्ये खऱ्या अर्थानं कायद्यानं चालणारा समाज अशा प्रकारची व्यवस्था होती। आणि मग आपल्याला त्याची कित्येक उदाहरणं देता येतील, पण मला असं वाटतं की आपली प्रगती तोपर्यंतच होत राहिली जोपर्यंत समाज हा रिझनेबल होता, वी आर बाउंड टू रिझन। आणि ज्या क्षणी समाजामध्ये ती व्यवस्था संपली त्या क्षणी समाजाचा राज देखील झाला आणि आम्हाला गुलामगिरीत देखील जावं लागलं। आज आपण भारताचं संविधान बघतो, मी असं म्हणेन की जगातलं सर्वोत्तम संविधान हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला दिलंय आणि एक अधिवक्ता म्हणून आणि एक राजनेता म्हणून दोन्ही बिंदूतून ज्यावेळेस मी भारताच्या संविधानाकडे पाहतो आणि इतकी वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आता जवळपास 25 वर्ष मी काम करतोय आणि या 25 वर्षाचा माझा अनुभव असा आहे की आपल्या सामाजिक आर्थिक विकासाच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला भारताच्या संविधानामध्ये मिळतं। त्यामुळे हे एक असं संविधान आहे की ज्याने आपल्याला निश्चितपणे प्रगतीचा रस्ता हा खुला करून दिलाय, मार्ग प्रशस्त करून दिलाय। आणि भगवान गौतम बुद्धांनी समता आणि बंधुतेचं जे तत्व सांगितलं होतं त्या तत्वावर आधारित असलेलं आपलं संविधान आहे आणि म्हणूनच आज आपल्या देशामध्ये लोकशाही केवळ नांदते असं नाहीये तरी लोकशाही प्रगल्भ होते। आपण पाहू शकतो की इतका मोठा देश आणि या देशामध्ये 2 महिन्याच्या कालावधीमध्ये 140 कोटी लोकांच्या देशामध्ये आमचं निवडणूक आयोग निवडणुका घेतो आणि त्याही फ्री अँड फेअर अशा प्रकारच्या निवडणुका आमच्याकडे होऊ शकतात। आता ही गोष्ट वेगळी आहे की जे जिंकतात त्यावेळी त्यांना ईव्हीएम चांगलं वाटतं आणि हरल्यानंतर त्यांना ईव्हीएम वाईट वाटतं, आपल्या हरण्याचं खापर ईव्हीएमवर फोडणारे देखील आपल्या देशात आहेत, पण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आपल्या इलेक्शन कमिशननी 1 महिना ओपन चॅलेंज दिला होता, ज्याला यायचं आहे त्यांनी या आणि आमचा ईव्हीएम हॅक करून दाखवा, कोणी करू शकलं नाही। त्यामुळे इतकं फ्री अँड फेअर इलेक्शन आपण आपल्या देशामध्ये या ठिकाणी कंडक्ट करू शकतो याचाच अर्थ असा आहे की आपण एक न्यायाधिष्ठित अशा प्रकारची समाज व्यवस्था आणि राजव्यवस्था तयार करू शकलो आहोत। आणि मी असं म्हणेन की समाजामध्ये चढ उतार असतात, समाजामध्ये विशेषतः लोकशाहीचे जे वेगवेगळे स्तंभ आहेत वेळोवेळी यांच्यासमोर प्रश्नचिन्ह देखील निर्माण होतं, पण हे जरी असलं तरी आज एक गोष्ट मात्र आपल्या सर्वांनाच मान्य करावी लागेल की सामान्य माणसाचा विश्वास हा आजही
भारताच्या न्यायव्यवस्थेवर आहे आणि जोपर्यंत तो विश्वास आहे तोपर्यंत भारताच्या लोकशाहीला कुठलाही धोका नाहीये। पण हे ज्यावेळेस मी म्हणतो त्यावेळेस आपल्या सगळ्यांसमोर एक मोठं आव्हान आहे आणि ते आव्हान आहे आमच्या न्यायव्यवस्थेच्या वरचा जो विश्वास आहे हा विश्वास आम्ही दृढ कसा ठेवू शकतो, तो विश्वास कमी होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आणि अशा प्रकारचं वर्तन हे आम्ही कसं करू शकतो। या देशामध्ये न्याय विकत घेता येणार नाही, या देशामध्ये न्याय इन्फ्लुएन्स करता येणार नाही अशा प्रकारचं वातावरण आम्ही दृढतेनं कसं त्या ठिकाणी प्रस्थापित करू शकतो। खरं म्हणजे आज सगळ्यात मोठा चॅलेंज आपल्यासमोर हा आहे आणि मला विश्वास आहे जेव्हा आपण न्यायव्यवस्थेचा विचार करतो त्यावेळेस जेवढी महत्वाची ज्युडिशियरी आहे तेवढाच महत्वाचा बार आहे, तेवढंच महत्वाचे अधिवक्ता आहे। कारण आपल्या अधिवक्तांच्या शिवाय खऱ्या अर्थानं ज्युडिशियरीला तसाही अर्थ उरत नाही आणि म्हणून आपली देखील ही जबाबदारी आहे की ही जी व्यवस्था आहे ही पारदर्शी राहिली पाहिजे आणि ज्या क्षणी असं वाटेल की व्यवस्थेतली पारदर्शिता कमी होते आहे त्यावेळी आमच्या अधिवक्त्यांनी देखील अतिशय ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि ज्यावेळेस आवश्यकता असेल त्यावेळी मग ती राजकीय व्यवस्था असो की आमची ज्युडिशियरीची व्यवस्था असो या दोन्ही व्यवस्थांना हे सांगता आलं पाहिजे की ही परिस्थिती बदलण्याची वेळ आलेली आहे। आणि मला असं वाटतं हे काम जर कोणी करू शकत असेल तर ज्यांच्या मनामध्ये नेशन फर्स्ट आहे, राष्ट्र प्रथम या भावनेनं जे लोक काम करतात तेच लोक असं करू शकतात, जे केवळ संकुचित मनोवृत्तीने काम करतात असे लोक असं कधीच करू शकत नाही। आणि म्हणून मी म्हणेन की आज ज्युडिशियरीचं पावित्र्य राखण्याची जबाबदारी या देशातल्या कुठल्या संघटनेवर सर्वाधिक असेल तर ती अधिवक्ता परिषदेवर आहे असं मानणाऱ्यांपैकी मी एक आहे। आज हे खरं आहे की वकिलांसमोर देखील प्रश्न आहेत, वकिलांचे अधिकार असतील, वकिलांच्या हल्ल्यांचा विषय असेल, वकिलांचं वेलफेअर असेल, या महत्वाच्या आहेतच आणि या गोष्टींवर देखील सातत्याने आपल्या संघटना सरकारशी चर्चा करत असतात, त्यांना आपण मार्ग काढत असतो। आता मागच्या काळामध्ये आपल्या सगळ्या लोकांनी पाठपुरावा करून आपल्याला जी काही एक अकॅडमी सुरू करायची आहे नवी मुंबईमध्ये, आता त्याचा जागा देण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे। मला विश्वास आहे की लवकरच ती जागा देखील आपण उपलब्ध करून देऊ जेणेकरून चांगल्या प्रकारे आमच्या अधिवक्त्यांचं ट्रेनिंग देखील आपल्या बार काउन्सिलच्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे करता येईल। आणि हे सगळं होत असताना मला विश्वास आहे की आज खरं म्हणजे ज्या प्रकारचे बदल आपण पाहतो तंत्रज्ञानाने जे बदल आज घडवलेले आहेत, मी नेहमी उल्लेख करतो की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये वर्षानुवर्ष आम्ही चर्चा करायचो की आता ऑनलाईन झालं पाहिजे, फायलिंग ऑनलाईन झालं पाहिजे, त्याच्यानंतर ऑनलाईन त्या ठिकाणी खटले चालले पाहिजेत, केसेस चालल्या पाहिजेत, पण ते व्यवस्था करूनही ते होत नव्हतं। पण आपला समाज असं आहे, आव्हान आलं की तो उभा राहतो आणि कोविडचं आव्हान आलं आणि जे लोक त्याला विरोध करत होते तेही, आणि मी स्पेसिफिकली ज्युडिशियरीतले सांगतो, जे जजेस देखील त्याला विरोध करत होते अशा सगळ्या जजेसनी ते अंगीकारलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की शक्य आहे, वकिलांच्या लक्षात आलं शक्य आहे। आणि आज आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात आता आपण अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीनं कोर्ट चालवू शकतो आहोत आणि ते चालवून आपण दाखवलेले आहेत। किंवा ई फाईलिंगच्या संदर्भात मागच्या काळामध्ये पाटील साहेब जेव्हा अध्यक्ष होते त्यावेळी आपण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगली ही व्यवस्था उभी केली आणि इतक्या वेगानं ती महाराष्ट्रामध्ये लोकांनी स्वीकारली, आमच्या अधिवक्तांनी सगळ्यांनी स्वीकारली। आजची परिस्थिती अशी आहे, पूर्वी जो वकील होता तो अशिलाला सांगायचा तारीख कुठली आहे,
आता अशीलच वकिलाला सांगतो तारीख कुठली आहे, अशा प्रकारची ऑनलाईन व्यवस्था आपल्याकडे तयार झालेली आहे। या सगळ्या गोष्टींमुळे पैसा वाचतो, यानी ट्रान्सपरन्सी येते, यानी एफिशियन्सी येते, आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी अंगीकारणं आणि अनेक वेळा नवीन तंत्रज्ञान जेव्हा येतं त्याला प्रशिक्षण लागतं। सुरुवातीच्या काळामध्ये मोबाईल आला तर आपल्याला भीती वाटायची, अनेक लोक मोबाईल वापरायचे नाहीत, मग सगळे मोबाईल वापरायला लागले, मग त्याच्यानंतर स्मार्टफोन आला तर पहिल्यांदा आपल्या साध्या फोनवरनं स्मार्टफोनवर जाताना भीती वाटायची, पण आज प्रत्येक व्यक्ती स्मार्टफोन वापरतोय। आता गावातला शेवटचा माणूस देखील व्हॉट्सअपवर आपल्याला मेसेज पाठवून राहिला, तो व्हिडिओ काढून आपल्याला त्या ठिकाणी पाठवून राहिला, आता कोण तुम्हाला सोशल मीडियात सापडेल याचा भरोसाच उरलेला नाही। त्यामुळे तंत्रज्ञानाचं असं असतं की तंत्रज्ञान स्वीकारलं की ते हळूहळू आपल्याला ते अंगीकारलं जातं, आणि म्हणून मला असं वाटतं की या तंत्रज्ञानामुळे निश्चितपणे पुढच्या काळामध्ये ज्युडिशियरीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल होणार आहेत। विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स नंतर काही प्रश्न देखील निर्माण झाले आहेत, पण त्याचवेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी काही व्यवस्था देखील या ठिकाणी बदलणार आहेत। या सगळ्या गोष्टी आपल्याला येत्या काळामध्ये निश्चितपणे अंगीकाराव्या लागतील। मला एका गोष्टीचं समाधान आहे की आपले महत्वाचे कायदे आता आपण बदलतो, सीआरपीसी असेल, आयपीसी असेल, हे कायदे 75 वर्षानंतर किंवा स्वातंत्र्याच्या 75 तसं तर 100-100 वर्ष कायद्यांना झाले, पण स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर ते आपण बदलतो आणि ते बदलण्याची आवश्यकता आहे। कारण ज्यावेळी इंग्रजांनी कायदे तयार केले त्यावेळी ते कायदे तयार करताना त्याच्या पाठीमागचा उद्देश हा होता की भारतीयांवर राज्य करायचं आहे, वी वर द सब्जेक्ट, सब्ज्युगेशन ऑफ इंडियन्स, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता। आज आपल्याला कायदा आणि सुव्यवस्थेकरता आपले कायदे करायचे आहेत, कायद्याचं राज्य निर्माण करण्याकरता कायदे करायचे आहेत, केवळ सब्जेक्ट म्हणून नाही, केवळ राज्य करण्याकरता नाही, कोणाला तरी त्या ठिकाणी सब्ज्युगेशन खाली ठेवण्याकरता आपल्याला कायदे करायचे नाहीत, तर चांगल्याला चांगलं राहता आलं पाहिजे आणि वाईटाला चांगल्यापासून वेगळं करून शिक्षा देता आली पाहिजे, अशा प्रकारचा बदल हा कायद्यामध्ये झाला पाहिजे। आणि त्यासोबत आज इतकं नवीन तंत्रज्ञान येत आहे त्यामुळे इंडियन एव्हिडन्स ऍक्टमध्ये आपल्याला निश्चितपणे बदल करण्याची गरज आहे। आता तंत्रज्ञान हे विशेषतः जो काही ह्युमन एव्हिडन्स असतो त्याच्यापेक्षा जास्त रिलायबल हे तंत्रज्ञान असतं, अनेक वेळा तंत्रज्ञान हे होस्टाईल होत नाही, त्याच्यामुळे विशेषतः क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये त्याचं एक अत्यंत महत्वाचं आता आपल्याला एक पार्टिसिपेशन या पुढच्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे। या सगळ्या गोष्टी आज होत आहेत आणि या सगळ्या होणाऱ्या गोष्टींमध्ये आपला देखील सहभाग हा अत्यंत महत्वाचा आहे, आणि मला विश्वास आहे की अशा प्रकारे ज्यावेळेस आपण परिषदा करतो त्या माध्यमातून या सगळ्या नवीन गोष्टींवर मंथन होतं, चिंतन होतं, काय चाललंय याचा विचार होतो, आणि विशेषतः शेवटच्या माणसाला न्याय कसा द्यायचा, सामान्य माणसाला न्याय कसा द्यायचा। आता एक अतिशय चांगली या ठिकाणी मागणी आलेली आहे की जे आपले खालचे न्यायालय असतात त्याच्यामध्ये 5 लाखाचं जे ज्युरिस्डिक्शन आहे ते वाढवलं पाहिजे। खरी गोष्ट आहे अतिशय, कारण आज अगदी छोट्यातल्या छोट्या गावातही एखाद्या खटल्याची जी किंमत आहे, प्रॉपर्टीची जी किंमत आहे, ही आता 5 लाख रुपये म्हणजे काहीच होत नाही, आणि मग तेवढ्याकरता मग वरच्या कोर्टामध्ये जावं लागणं हे देखील मला असं वाटतं की चुकीचं आहे। त्यामुळे ही जी काही मागणी आपण या ठिकाणी केलेली आहे निश्चितपणे राज्य सरकार त्या संदर्भात पॉझिटिव्ह अशा प्रकारचा विचार करेल आणि त्याच्यामध्ये जो काही आपल्याला बदल करायचा आहे तो बदल करून आपण ते काही जे काही पिक्युनरी ज्युरिस्डिक्शन आहे ते वाढवण्याच्या संदर्भात आपण निश्चितपणे पुढच्या काळामध्ये त्या संदर्भातलं काम करू। आज खरं म्हणजे या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर आल्यानंतर आपल्याला भेटून मला अतिशय आनंद झालाय, आणि मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की राज्यामध्ये किंवा देशामध्ये जे काही आपल्या आशा आकांक्षा अपेक्षा आहेत आपली न्यायदानाची पद्धत सुधारवण्याकरता आणि आपल्या अधिवक्ता लोकांच्या वेलफेअर करता आपल्याला ज्या ज्या काही अपेक्षा आहेत निश्चितपणे आपण आमच्यासोबत बसा, जरूर त्या संदर्भात राज्य सरकार प्रोएक्टिव्ह भूमिका घेईल, ज्या काही सजेशन्स आपण द्याल, ज्या ज्या गोष्टी आपल्या या सगळ्या अशा प्रकारच्या मंथनातून बाहेर येतील त्या गोष्टी आपण आमच्यापर्यंत पोहोचवा आणि त्या अनुरूप जे काही योग्य बदल आहेत ते करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे येत्या काळामध्ये आपण करू। एवढंच आजच्या निमित्ताने बोलतो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांना अतिशय मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो, आपल्या संत गजानन महाराजांचा आशीर्वाद हा आपल्या सर्वांना लाभो अशा प्रकारची गजाननाच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो, आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल, आणि अशा कार्यक्रमात आलं की मला
बरं वाटतं की बाबा बाकी तर काही प्रॅक्टिस बिक्टिस केली नाही पण आपण अधिवक्ता असल्यासारखं वाटतं, त्याच्यामुळे तो एक आनंद मला इथे आल्यानंतर मिळतो, तो आनंद मला तुम्ही घ्यायची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.